ये भी ले रहे हो। घसो गजब बेइज्जती है। नील के दादा बीबी मेरे को जल्दी शादी करना पड़ेगा मामा। बड़ा दुख देना। सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू निलेश निरगुडा व्लॉग। तुमचं सर्वांचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलमध्ये। तर मी आले होते निलेशच्या घरी, त्याच्या मम्मी आणि ताईंनी मला बोलवलेलं घरी इकडे। मग इकडं मॉर्निंगचं काय रुटीन असतं ते मी तुम्हाला दाखवणार जेवढं होईल तेवढं। मग आता ताई आणि त्याची मम्मी गेली जरा बाहेर कामानी, आणि छोटी बहीण गेली आहे कपडा धुवायला, आणि मी पण जरा काय घरचं काम आहे तर करून घेते। हेअर ड्राय करतोय नील। कधी उठला? काम करदा गजब बेइज्जती है। कसं मराठी मध्ये काम राहिजे मी करके लेती हूँ। थोडा घरी काम आहे ते मी करून घेतो, थोडा घरी काम आहे ते मी आवरून घेते पटापट। तर थोडीशी भांडी राहिली आहे ते मी घासून घेते। हे बघा भांडे, एवढं भांडे मी घासून घेते जरा। हाय गाईज, गुड मॉर्निंग। व्लॉग तर सिम्मीने स्टार्ट केलंच आहे, कारण तुम्हाला माहितीये सिम्मी आले घरी नाही। पण ती आता भांडी वगैरे घासते, ते मी तुम्हाला दाखवतो। अरे ही छोटी बहीण आहे माझी, ती पण आणि सिम्मी पण दोघे मिळून भांडी घासतायत। कसं वाटत मग? बडा दुःख देना, बडा दुःख। सकाळी आमच्याकडे काय काय काम असतात माहितीये तुला? हो माहितीये ना। काय? भांडे घासायचं, भाकरी, पहिला मेन आंघोळ करून भाकरे, आंघोळ करून भाकरे। पहिला भाकरी, मग नंतर? मग नंतर भांडे। आणि मग? नाही पण हा भांडे, भांडे झाले ना झाडू पोचा, मग जे मस्त जेवण करायचं बनवायचं, मग परत झोपायचं, परत झोपायचं। अरे वा गुड आयडिया, बीवीओ की जबान तो काटी देनी चाहिए। नील के दादा बीबी, नील के दादा बीबी। चलेगा आपको कभी मन किया आप इधर आके रहो, चलेगा ना? देखो कैसे बत्तीसी दिखा रहा है ससुरा। तर मित्रांनो सिम्मी आले घरी, आणि कारण आई आणि ताईने बोलवलं होतं थोडं कामाबद्दल बोलायला, म्हणजे काहीतरी काम आहे त्यांचं। तर थोड्या वेळात नाश्ता वगैरे करणार, कारण मला जायचं नेरळला, पण थोडा टॅटू माझा राहिला होता काढायचा, तर भेटूया। तर मित्रांनो मी फटाफट चहा पिऊन घेतो, आमच्याकडे ब्लॅक टी बनते, तुमच्याकडे कुठला चाय बनतो ते मला नक्की सांगा। आणि राहिलेले भांडे चलो काम वाले बाई के पास। घसो आमचं भांडे घासून झालेलं आहे, आणि मस्त मला गरम गरम बर्तनचा चटका पण लागलाय हाताला। व्हिडिओ मध्ये बघितला असेल निलेशनी गरमागरम ते चायचा बर्तन आणून तिकडे ठेवलेला, आणि घासता घासता मला माझं लक्षात नव्हतं, नाही लक्षात नव्हतं के ते गरम आहे, आणि एकदम जोराचा चटका लागला मला। क्या गरम गरम चटका मेरे को पकड़ी पकड़ी ऐसा हाथ में लाविया मेरे हाथ में लाविया मेरे मैं पकड़ून आणलेलं तू बघितलं क्या तुम ऐसा पकड़ के लाते हो? फ्रेश हो फटाफट आता मी इकडे पहिला बोल काय असा तुम ऐसा कमरे को तुम ऐसा कमरे को गरमा गरम भांडे भांडे लाके ऐसे देते हो। चालेल मग मी पण जाते आता लवकर फ्रेश होऊन घेते, मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा। हॅलो मी आली परत। कशी दिसते ते सांगा कमेंट मध्ये। तुम्हाला मुंह बिलकुल नहीं पसंद आया। तर मी रेडी झाली आहे,
आता जेवण बनवायचं होतं तर मोठी ताई बोलली की मी बनवते जेवण, तर जरा टाइम आहे, मी निलेशला बघते तर कुठं गेलाय तो, त्याला सांगते मी की टाइम आहे तर आपण एक शूट वगैरे करून घेऊ, व्हिडिओ वगैरे काढून घेऊ. चला मी दाखवते नील काय करतोय. सो गाईज हे बघा कसं बसलाय हो इकडं आरामात. हा टाइम आहे व्हिडिओ काढायचे की नाही. मॅच बघतोय भाई, स्वतःच्या मॅच बघतोय बघा. चल मी फ्रेश झालीये. पोरीचा लाडका येऊ येश नुसता फोन वगैरे नुसता फोन मित्रांनो. विचार करते थोडे व्हिडिओ शूट करू आणि आपला व्हिडिओ शूट करणारा आलेला आहे निस्ता पोरीशी बोलतो. निस्ता पोरीशी बोलतो खोपडी तोड खोपडी तोड झाले का. व्हिडिओ वगैरे शूट करतो. देव क्या गंधर भाई पडायला सांगतो मला आणि ड्रेस वर भाई व्हिडिओ तुम्हाला कॉमेडी बघायची ना बस पॉईस आहे तुमची ना कॉमेडी बघायची अशी बाय रिएक्शन दे ना. ठीक आहे एक दोन तीन बाय योग्य नंदन. चल ओके डन अयो. तर मित्रांनो या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला ना इंस्टाग्रामच्या पेजला सगळ्या बघायला भेटतील कॉमेडी. आणि हिला अजून उचलून द्या काहीच आपल्याला. प्रणय तुम्हारी खोपडी में भेजा है की भजिया. अयो तर मित्रांनो आमचे थोडेसे व्हिडिओ बनवून झालेले आहेत तर आता आम्ही थोडं जेवतोय. आणि जेवायला मग काय मच्छी मच्छी ब्राय आणि मच्छी मच्छी खातो का. हिला खाता देत नाही म्हणजे सोडून दे. हिला काटे देतो बाकी मांस तुमचा भाऊ खातो. मालिका जे काय एवढे लाड तू करत नाही ना माझं लाड म्हणून नको करणं पडता आहे. कधला निसून दे दादा काट बघितलं असं बघ असं करावं लागेल तुला. तू बन केकडा दे तू काय बरोबर चाव. तू बन केकडा दे तू काय बरोबर चाव. रे उठ बेटे बेटे कर रही. तर मित्रांनो आम्ही जेवण वगैरे केलं आणि टाटूवाल्याला कॉल केला तर आता जाणार आम्ही तिकडे. पण त्या आधी दाखवतो सिम्मीचा कॉपी झोपणारा माणूस ऐसा सोयत ना गाय. मित्रांनो सांगा तुम्ही अशीच झोपलेली ना ही घरात तो उठला तो पण मराठी मराठी तुझ्यामुळे कशी झोपतोय. हे भाऊ झोप झोप. हे भाऊ झोप झोप. बघ ऐकतोय तो पण कशी आपली मंडळी सगळी. हे बघ या दोघी पण जेवण करतायत आणि आता आम्ही पण चालू नेरळला. गाइस हम निकल चुके हैं टैटू के लिए. बस लवकर टाइम है आपको तो हमेशा टाइम होता है. हम मास्क काढू देता. हमारा जो टाटू बचा हुआ था आधा
वो फाइनल हो चुका है, आप देख सकते हो। हेलो, रास्ता झालाय टॅटू काढून। ई बघ कोण भेटला आम्हाला, शेट माणूस काय कराय, पार्टी दिली नाही गाडीची काय नाही। आम्हाला नितीन दादा आणि त्यांची बायको भेटलेली कार मध्ये आणि त्याचा भाऊ आहे त्यांचा मुलगा। आता आम्ही चाललोय मोमोज खायला। कंपनी इधर घूम रहा है भाई, मेरे को जल्दी शादी करना पड़ेगा बाबा, मेरे को जल्दी शादी करना पड़ेगा बाबा। भाई ने बोला करने का तो करने का, ऐसा घूम रहे मेरे को इधर कैसे है क्या बनता है, तबियत कैसी है। कालीचे मोमोज राहिलेले खायचे। अच्छा मोमोज चाटवाले म्हणजे माझी आठवण आली तुम्हाला। दादूच भाईचीच मजा आहे, माझी मजा या अशा गर्मीत उभा राहा, माझ्या कोणाची नाही। आम्ही आलो विनीत दादाकडे मोमोज खायला आणि बघ खादाडी, तिला पहिले उद्या घरी सोडायला लागेल। हा दादू, तिला पहिले उद्या घरी सोडायला। तेच तर आम्ही दादूसकडे गेलेलो मोमोज खायला आणि आम्ही तिकडे चायनीज भेळ पण खाल्लं, नाही मंचुरियन भेळ पण खाल्लं आणि दादूसोबत खूप गप्पा गोष्टी पण केल्या आणि खूप मज्जा आली तिकडे। आणि खाल्यानंतर आम्ही लोक निघून आलो घरी। आणि मित्रांनो, आम्ही दिवसभरात जी मजा मस्ती केली, व्हिडिओज वगैरे बनवले, ते तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेजला बघायला भेटतील। आणि जो पण आपल्या चॅनल वरती नवीन असणार त्याने चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब। हा, आणि नेक्स्ट ब्लॉग कसा पाहिजेत आणि कसे व्हिडिओ आमच्या आवडतात ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा, तशा प्रकारे आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेत येऊ। आणि असंच प्रेम करत राहा आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो, एंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।